सगळे भारतीय वाले होत आम्ही 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 पण भारतीच्या शुभचिंतक आम्ही भारतीय संस्कृती विषय पण भारतीतला वापरला रे भारतीय शब्द आहेच पण आणि विषय पण भारतीचाच आहे होळी पण जवळ उपविषयाचा विषय मॅडम उपविषय विषय चाललाय म्हणजे मगाशी आता हरीश म्हणजे आणि महाशिवरात्री झालेलीच आहे आता महाशिवरात्री मला वाटतं सेशन आता वरून चालू करावा खालून पुष्कळ झालं तर आजचा जो काही विषय आहे तो खरं तर मागच्या वेळेला निरोगस्ट्रीटचा कार्यक्रम जो दिल्लीमध्ये झाला होता त्यावेळेलाही कॅनॅबिसचा विषय झाला होता आणि दरवेळेला असं होतं की कॅनॅबिस ह्या विषयावरती खूप कमी लोकांकडून बोललं जातं आणि खूप कमी बोललं जातं आज आम्ही सगळ्यांनी एकमेकांशी थोड्याफार प्रमाणामध्ये चर्चा केलेली आणि जास्तीत जास्त इल्ड द्यावं असा विचार करून आम्ही सगळे इथे आलो आहोत मुळात जे विष आहे ते सगळ्यात चांगलं औषध आहे असा रेफरन्स आपल्याला संहितांमधून मिळतो आणि त्यातलाच एक प्रकार म्हणून भंगाजी आहे ती आपल्याला आज चर्चेसाठी इथे घेतोय आपण कॅनॅबिसचा उपयोग हा गायनेकोलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये कसा करता येऊ शकतो हा एक चर्चेचा विषय आहे मुळात कॅनॅबिसच्या ज्या व्हरायटीज जी कॅनॅबिस इंडिकस जी होती ती खूप जास्त एंडेंजर्ड अशी आहे आणि ती खूप कमी प्रमाणामध्ये आजकाल बघायला मिळते किंवा बघायला मिळत नाही असं आपण म्हणू शकतो आणि आत्ता जी काही कॅनॅबिस आपण वापरतोय ती बेसिकली कॅनॅबिस इंडिकस नाही आहे ती बाहेरच्या देशातून आहे बाहेरच्या देशातून आपल्यामध्ये आलेली आहे अशा पद्धतीचा सगळा प्रकार आहे पण इंडिजिनियस स्पीसीज ज्या कुठल्या आहेत त्या कधीही चांगल्या असतात असा अनुभव आहे कारण चरकाचार्य स्वतःच म्हणतात की जो जंतू ज्या देशामध्ये जन्माला येतो त्या ठिकाणच्या वनस्पती त्याच्यासाठी जास्त चांगले उपयोगी असतात आणि तसं जर असेल तर आपल्याला कॅनॅबिसच्या फक्त सटायवाकडे सरेवसकडे न बघता आपल्याला कॅनॅबिस इंडिकसचाही विचार तेवढ्याच पद्धतीने करणं गरजेचं पडतं आजच्या सेशनमध्ये सगळ्यात चांगला भाग असा आहे की माझ्या गाईड माझ्या गुरु देशपांडे मॅडम इथे आहेत तेव्हा मला असं वाटतं की पहिला प्रश्न देशपांडे मॅडम विचारतो की क्लासिकल रेफरन्सेस जे काही आहेत भंगाचे त्याच्या रेफरन्स विषयी तुम्ही आम्हाला काय काय सांगू शकता नमस्कार सबसे पहले सब लोग सभी लोगों को आज के वुमेन्स डे की शुभकामनाएं और निरोगस्ट्रीट का धन्यवाद कि ये कार्यक्रम जो है उन्होंने किया है भंगा के बारे में बहुत सारे रिव्यू पेपर और रिसर्च पेपर देखने के बाद ये होता है कि अभी भी आने के बाद डॉक्टर वैद्य नानल आशुतोष से बात हुई विक्रांत जी से बात हुई ये प्रैक्टिस में सब लोग जो है वो भंगा के जितने भी कल्प है वो कल्प का उपयोग करते एक रिव्यू पेपर अभी 2016 में जो पब्लिश हुआ था उसमें उन्होंने नियरली एक 25 आयुर्वेदिक जो हमारे ग्रंथ है उन ग्रंथों का एक रिव्यू लिया था और उस रिव्यू का जो एक निष्कर्ष निकला है उसमें है कि 210 प्रकार के अलग अलग कल्प जो है वो भंगा या विजया नाम से जो है वो मिलते हैं और भी बहुत सारे बुक्स और उनका अगर रेफरेंस कर लोगे तो 400 से 450 प्रकार के अलग अलग प्रकार के कल्प जिसमें भंगा एक घटक द्रव्य के रूप में प्रमुख घटक द्रव्य के रूप में या तो फिर भावना द्रव्य के रूप में या फिर उसके घटक द्रव्य के रूप में जो है वो विजया या भंगा के नाम से जो है वो आए हुए हैं इन सारे कल्पों का जब हम विचार करते हैं तो स्पेसिफिकली जब कार्मुकत्व के दृष्टिकोण से विचार करते हैं तब वहां पर उनका वाजीकरण के रूप में जो है वो अधिक कल्प आए वाजीकरण के बाद में मेटाबॉलिक डिसऑर्डर्स में ग्रहणी और अतिसार में जो है इनका प्रयोग आया हुआ है और इंडिविजुअल भंगा के कर्मों के बारे में विचार करें तो सब लोग जानते हैं कि मदकारी कर्म की जो परिभाषा दी है उसमें शारंगधर ने एग्जाम्पल के रूप में भंगा का विचार किया है कि तो यहाँ पर भंगा मतलब और ये कल्पों का जब विचार किया है तो इंटरनल और एक्सटर्नल यानी आभ्यंतर और बाह्य दोनों मार्ग से कल्पों का विचार जो है वो किया हुआ है नियरली 15 से 20 प्रकार के अलग अलग डोसेज फॉर्म में भंगा के कल्प जो है वो कल्प ग्रंथकारों ने दिए हुए है और इसी के साथ साथ
प्रमुख प्रयोजन का अगर विचार करें तो सीड्स और पत्र इन दोनों का उपयोग जो है वो उपयोग किया हुआ है। सो क्लासिकल उसमें हम चरक में क्लियरली रेफरेंस नहीं मिलता है, पर सुश्रुत संहिता में भंगा का उपयोग जो है वो दिया हुआ है और उसी के साथ आगे बाकी निघंटु में और जो योग रत्नाकर या वैशर्य रत्नावली और आनंद कंद करके जो रसशास्त्र का ग्रंथ है उसमें सबसे ज्यादा भंगा के कल्पों के बारे में जो है वो दिया हुआ है। सो आयुर्वेद का एक ऐतिहासिक ये देखेंगे तो भंगा का उपयोग या कल्पों के रूप में जो है वो दिया हुआ है। बीच में लीगली या मदकारी कुछ ये होने की वजह से उस पर बैन हुआ है, या अगर आपके पास लाइसेंस होगा तभी आप उसका हार्वेस्टिंग और कल्टीवेशन जो है वो कर सकते हैं, बट इंटरनल प्रैक्टिस के अंतर्गत वैद्य लोग जो है वो दवाई बनाकर इस भंगा का उपयोग जो है वो उपयोग करते हैं। और बहुत सारे रिसर्च वर्क अनुसंधानात्मक वर्क जो है वो वर्क भी भंगा पे बहुत सारे हो चुके हैं। तो आई थिंक आयुर्वेदिक क्लासिकल में पहले से ही भंगा के बहुत सारे कल्प दिए हुए हैं, उनका अलग अलग कर्मकत्व भी दिया हुआ है, बट उसको आज अलग तरीके से अनुसंधान के दृष्टिकोण से उसका वापस फिर से एक विचार करते हुए और स्पेसिफिकली गायनेकोलॉजिकल डिसऑर्डर्स के अंतर्गत उनका विचार करना जो है वो जरूरी है। मुझे लगता है हम हिंदी में आगे कंक्लूड करेंगे तो ज्यादा हिंदी में कंटिन्यू करेंगे तो ज्यादा अच्छा रहेगा, क्योंकि वैसे भी पूजा जी ने हमें बहुत बार पिंच किया हुआ है कि आप निरोगस्ट्रीट के जितने भी देखने वाले लोग हैं वो सब हिंदी की डिमांड कर रहे हैं, तो तर मॅडम पहिला हा मुद्दा खूप छान झाला, मला खूप आवडला आणि सगळ्यांना तो आवडलाही असेलच, कारण वाजीकरण हा वाजीकरणाचा मुद्दा येतो आणि ज्यावेळेला वाजीकरण हा विषय बघतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला तो वाजीकरण हा विषय नंतर पुढे इन्फर्टिलिटीकडे जात असतो आणि शुक्रग्रह स्रोतसावरती जात असतो। असं असताना ते शुक्रग्रह स्रोतस हे फक्त पुरुषाच्याच बाबतीतला आहे अशातला भाग नाही, त्यामुळे शुक्रग्रह स्रोतसाचा स्त्रीकडचा विचार देखील बघणं गरजेचं होतं। लॉस ऑफ लिबिडो हे आजकाल खूप मोठ्या प्रमाणावरती बघण्यात येणारं लक्षण आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा कदाचित त्याचा वापर आपल्याला करता येऊ शकेल। क्लिनिकल आस्पेक्टसाठी मी आता आशुतोष सरांकडे जाणारच आहे, पण इंटरनल आणि एक्सटर्नल ह्या गोष्टींचा विचार करत असताना मला एक गोष्ट फक्त अशी प्रकर्षानं जाणवली की आपण महाकालला जर गेलो तर त्या पिंडीवरती मोठ्याच्या मोठा सगळा लेप लावलेला असतो त्या भंगेचा, तर याच्या अनुषंगानं किंवा आणखीन कुठल्या अनुषंगानं आशुतोष सर क्लिनिकली काय तुम्ही सांगू शकाल? विजयाचा क्लिनिकली विचार केला पहिले तर उत्पत्तीचा विचार केला तर भांग्याची उत्पत्ती विषमी मानत नाही, ही अमृतापासून झाली। जेव्हा समुद्र मंथनात शिवांच्या हातामध्ये जे अमृत अस्तित्वात आलं त्यातले काही बिंदू पृथ्वीवर घडले आणि ह्यामधून भांग्याची उत्पत्ती झाली, वृक्ष उत्पन्न झालं, त्यामुळे त्याला विष मानायची गरज आहे असं मला वाटत नाही। विषाची व्याख्या विचार केला जर का तर क्लासिकल व्याख्या आपण थोडं बाजूला ठेवू, पण एखादा पदार्थ जेव्हा तुम्हाला असात्म्य होतो तो तुम्ही त्या मात्रेत घेतला तर भांग बऱ्याच जणांनी इथे खाल्लेली असेल, थंडाईमध्ये प्यायली असेल नसेल मला माहिती नाही, पण भांगेला पण शेवटी आनंदकंदात जर का बघितलं तर विजया विकार निवारण असा त्यांनी वेगळा भाग दिलेला आहे की जसं विषाचे सात वेग येतात तसे भांग जेव्हा धातुगत होत जाते पुढे उत्तरोत्तर तेव्हा ती उपद्रव मूल्य येते। आता क्लिनिकली विचार केला तर भांग ही आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात मी वापरलेली आहे, जर जसं देशपांडे मॅडम म्हणल्या की 212 कल्प काही आपल्याला मिळतात, तर जर फॉर्म्युलेशनचं अनालिसिस थोडं क्रिटिकली केलं तर भांग्याची भावना जिथे दिलेली आहे कल्पाला त्याचं प्रयोजन वेगळं आहे, जिथे भांगा बीजाचा उपयोग आलेला आहे तो कल्प प्रायः वाजीकरण म्हणून जातो, त्यामुळे जिथे वाजीकरण अपेक्षा नाही आहे पण मानसोल्लास हवा आहे किंवा मानसिक व्याधींमध्ये जर आपल्याकडे विचार केला तर मानसरोगामध्ये किंवा जे टिपिकल आपण आधुनिक शास्त्राचे मानसशास्त्रज्ञ म्हणतो सायकोट्रॉपिक ड्रग्सचा विचार केला की जे थोडं एक लेवल तुम्हाला एनलाइटमेंट कमी देतो किंवा स्ट्रेस रिलीव्ह करतो, याच्यामध्ये प्रॅक्टिकली बघितलं तर जटामासी सोडलं तर वरती आपल्याकडे द्रव्य राहत नाही, या ठिकाणी भांगेचा उपयोग हा अतिशय चांगल्या प्रकारे केलेला आहे वापरतो। म्हणजे प्रॅक्टिकली सांगायचं तर मी 7-10 वर्षापूर्वी साधारण महाशिवरात्रीला भांगेचा एक अवलय जसं चवंद्रा शेवण करतो त्याप्रमाणे भांगेचा अवलय केला होता, नैवेद्य दाखवला आणि नंतर उरलेला आहे तो सगळ्यांनी त्याच्या गोळ्या करून ठेवल्या, आणि ह्या गोळ्या साधारण 200 मिलीग्रॅमच्या डोस मधली गोळी आहे
आणि ही अतिशय जिथे कुठे स्ट्रेस रिलेटेड किंवा पेशंट जास्त एक्साइटेड आहे किंवा टेंडन्सी टू एक्साइट आहे इथे एक गोळीच्या डोस मध्ये पण काम उत्पन्न तुमचं चांगल्या प्रकारे होतं हे क्लिनिकल मी ऑब्झर्व करतो. क्लिनिकल डोमेन अजून एक्सप्लोअर करायचा तर भांग्याचा आसव करून पण वापरून बघितलेलं आहे की ते भांग्याच्या आसवाचा डोस हा काही एम एल मध्ये जातो. तुम्हाला चमच्यामध्ये 10 ml 5 ml पण नाही, 1 थेंब 2 थेंब या मायक्रो डोसिंग फॉर्म मध्ये पण जातो. किंवा तुम्हाला ऍक्टिव्हिटी काय पद्धतीने हवी आहे किंवा तुम्ही अभयरिष्ट तुम्हाला द्यायचंय मग अभयरिष्ट बरोबर तुम्ही त्यामध्ये पूर्ण 200 ml मध्ये 5 ml विजयचं जर का अरिष्ट मिसळून दिलं तर ऍक्टिव्हिटी ही खूप जास्त पद्धतीने मल्टीफोल्ड होते आणि येणार होते. एवढंच आहे फक्त की तुम्हाला काय पद्धतीने डोस कॅलिब्रेशन करायचं हे आपल्याला तिथे मला वाटतं लक्ष खूप जास्त ठेवायला लागतं. मला वाटतं आपण पुढे प्रसाद सरांना पण याच्यावरती काहीतरी बोलायचं थोडस. भांगा ही स्वतः ऍक्च्युली वापरणारे आणि एक गोर पुण्यातली परंपरा असणारे वैद्य या ठिकाणी पॅनलमध्ये आहेत आणि त्यांनी वापरली आणि ती कुठे कुठे वापरली हे आपल्याला सांगितलं. तर याच अनुषंगाने जेव्हा भांगासारखा विषय, खरं तर हा विषय सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आम्हाला आला की रोल ऑफ कॅनबिस इन गायनेकोलॉजी याच्यासाठी पॅनलिस्ट म्हणून यायचं आहे, तर खरं तर आपण फलकृत वगैरे वगैरे ह्या सगळ्या कल्पांमध्ये खेळणारी मंडळी आणि हा असा काय विषय. तर तसं झाल्यामुळे रॅदर उलट असं झालं की त्यामुळे रिव्ह्यू एक्सटेन्सिव्हली घेतला गेला नेटवरती बसून किंवा सगळ्या संहिता आणि निघंटू म्हणून. तर सगळ्यात पहिला म्हणजे सगळं त्याचं जर का सगळ्या रिव्ह्यूचं जर का सार काढायचं झालं तर जसं की त्यांनी सांगितलं की स्ट्रेस रिलेटेड जटामांसीच्या वरचं आपल्या हातात काही उडत नाही हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. कारण काल मी सहज गुगल करत होतो या वुमन्स डेची थीम काय आहे, तर थीम ती आहे की ऑल फॉर इक्वल. आणि मग ती थीम गुगल करता करता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे वगैरे एक दोन बाकी आयुर्वेद राहिला बाजूला आणि ते सगळं वाचन झालं. तर ऑल फॉर इक्वल असं म्हणताना एक मी 2 मिनिटांसाठी विचार केला की वर्ल्ड लेवलला वर्ल्ड इकॉनॉमिक सगळ्या लेवलला सगळ्या वुमन्समध्ये इक्वल काय आहे. तर अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी येत नाहीत आणि त्याच्यामध्ये सेफ्टी इनसिक्युरिटी एन्झायटी यासारख्या आपल्याला दुर्दैवाने निगेटिव्ह शेडच्या गोष्टी जास्त येतात. आणि त्या हिशोबाने आयुर्वेदाची जी फिजिओलॉजी आहे त्यामध्ये हा रसाचा उपधातू आहे. रसाचा उपधातू रज आहे, रसाचाच उपधातू स्तन्य आहे आणि रससारता रसाचा मनाचा संबंध आहे, रसाचा शुक्राचा ओझ्याचा संबंध आहे कारण ओझ हे पुन्हा शुक्रातूनच बनणार आहे. त्यामुळं सौमनस्यम गर्भधारणानाम सारखं सूत्र आपण बघतो, संकल्प वृक्षाणाम सारखं सूत्र बघतो. हे सगळे एचपीए ऍक्सिस वरती काम करणारे मॉडर्नच्या भाषेत किंवा आयुर्वेदानुसार सौमनस्य ही गर्भधारणामधली सगळ्यात महत्वाची घटना जर असेल तर मनाचा रोल हा किती महत्वाचा आहे. म्हणजे मगाशी मला वाटतं पहिल्या सेशनमध्ये हा विषय चालला होता की त्या ठिकाणी त्याचा युटरसच्या मसल्स वरती काहीतरी विषय सगळ्यात पहिला PCOS मध्ये चालू होता. तर साधी गोष्ट आहे अगदी की एखाद्या व्यक्तीला आपण घाबरवलं किंवा तो भीतीयुक्त असेल तर तो घाबरलेला व्यक्ती त्याचा पाय असे लटपटतात आणि तो पायाची बोट तो अशी करून उभा राहतो. म्हणजे साध्या भयाने जर का मला हे स्केलेटल मसल्स या ठिकाणी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट झाले आढळतात तर जे स्मूथ मसल्स आहेत जे कार्डियक मसल्स आहेत किंवा माझा पायलोरिक स्पिंक्टर असेल किंवा कार्डियक मसल्स आहेत किंवा सगळीकडचे फॅलोपियन ट्यूब आहे, फॅलोपियन ट्यूबचा ब्लॉकेज हा तो ब्लॉकेज म्हटल्यानंतर गुगुळ काहीतरी असा तो विषय नक्की नाही आहे. फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज हा तो क्षार तेलाचा बसते रादर क्षार शस्त्रक्षर्म क्षारकर्म हे सगळे शुक्रवसुद्धा रादर दृष्टी येतो विषयांतराबद्दल क्षमस. परंतु तो जो फॅलोपियन ट्यूबचा ब्लॉकेज असेल तो पुन्हा स्मूथ मसलचाच ब्लॉकेज आहे आणि स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होऊन आलेला ब्लॉकेज आहे. घाबरलेली व्यक्ती आपल्या समोर जरी अशी पाय अशी करून बसते हा स्केलेटल मसलचा कॉन्ट्रॅक्शन आपल्याला जर का दिसत असेल तर आपल्याला सर जे म्हणाले की जटामांसीच्या वरचं काही उडत नाही आणि त्या हिशोबाने जेव्हा आपण भांगेकडे बघतो तेव्हा ती अँटी स्पाझमोडिक आहे. ती सगळा मसल्सचा स्ट्रेस रिलीव करणारी आणि हा मसल्सचा स्ट्रेस आपल्याला फॅलोपियन ट्यूबचे स्मूथ मसल्स असो किंवा याचे मसल्स असो ह्या सगळ्यासाठी लागणार आहे. भंगारी होणारा जे काही स्ट्रेस रिलीव्हिंग आहे ते पुन्हा एचपी ऍक्सिस वरती काम करणार आहे. लेट मी टेल यू ऍज अ फिजिओलॉजिस्ट देर इज वन टर्म एंडो म्हणजे हे जे काही भंग आहे त्याच्यामध्ये कॅनॉबिनॉइड्स तर एंडो कॅनॉबिनॉइडल सिस्टीम देर इज अ टर्म एंडो व्हॉट इज एंडो कॅनॉबिनॉइडल सिस्टीम की ह्युमन बॉडीमध्ये एंडो कॅनॉबिनॉइडल सिस्टीम आहे आणि मग त्याचे लिगंड जे आहेत ते सिंथेटिक किंवा हर्बल या दोन ओरिजिनच्या कॅनॉबिनॉइडशी मॅच होतात आणि मग त्याची पुढची जाऊन ऍक्शन होते
की जी मेनली तिच्यामध्ये मायक्रो सर्क्युलेशनवर काम आहे, स्ट्रेस टेन्शन कंपोनेंट यावरती काम आहे आणि मसल्सवरती मुख्य अँटीस्पाझमोडिक काम आहे. तर मला नाही वाटत जगात दुसरी कुठलीही वनस्पती असेल की जिच्या ऍक्टिव्ह प्रिन्सिपल वरून ह्युमन बॉडीमध्ये एका सिस्टमला नाव दिलं गेलं आहे. एंडोकॅनोबिनॉइडल सिस्टम इट इज नॉट मेनस्ट्रीम. तुम्हाला ती गायडन्सच्या फिजिओलॉजीमध्ये अजून मिळणार नाही. या सगळ्या गोष्टी मेनस्ट्रीम व्हायला त्यांना खूप साऱ्या प्रोसेस मधून जावं लागतं. असोसिएशन ऑफ फिजिओलॉजिस्ट मधून वगैरे त्या सगळ्याला जावं लागेल. सिस्टीम कशाला म्हणायचं ह्या नॉर्म्स मधून त्याला जावं लागेल. बट देर इज अ टर्म एंडोकॅनोबिनॉइडल सिस्टीम की ज्याचे लायगंड्स हे फायटो किंवा सिंथेटिक कॅनोबिनॉइडशी ऍक्ट करतात आणि मग ते न्यूरल लेवलवरती मायक्रो सर्क्युलेशन लेवलवरती आणि मसलवरती अँटीस्पॉझमोडिक काम करतात. त्यामुळं निश्चितपणे खरं ह्या गोष्टी ह्या मेनस्ट्रीम होण्याची गरज आहे. आणि मी थांबण्यापूर्वी एक फक्त उल्लेख करतो की कॅनाबिन्सचा हा जो काही यूज आहे तो लिगलाइज करण्याची मुवमेंट ही जगभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. US काही स्टेट्समध्ये ते लिगल आहे, पण UK आहे, 28 स्टेट्समध्ये लिगल आहे, पण फेडरली लिगल नाही आहे. इंडियामध्ये पण आता उत्तराखंडने लिगलाइज केलं, पण फेडरली अजून लिगल नाही आहे. सो जस्ट लेट मी ऍड वन थिंग अँड कन्क्लूड की 2017 मध्ये इंडियन ते जे काही मुवमेंट आहे कॅनाबिस लिगलाइज करण्याची, दे रोट टू प्राइम मिनिस्टर्स ऑफिस. मोदीजींना त्यांनी December 2017 मध्ये लिहिलं. विदिन 2 months PMO took cognizance and they have got notification and they have forwarded issue to Ministry of Health and FW. So तो फेब 2018 पासून तिथं पेंडिंग आहे. वन्स इट इज क्लिअर्ड मग आपल्याला त्याच्यामध्ये अजून खूप काही देर इज इन्फिनिटीज. खूपच छान. कारण आता खरं तर ह्याच गोष्टींची गरज आहे. कारण बऱ्याच वेळेला आपल्याकडे असंच होतं की आधुनिक शास्त्रामध्ये काम करणारी जी काही मेडिसिन्स आहेत ती खूप फास्ट असं समजलं जातं. राधर दॅट इज अ मॅनेजमेंट नॉट अ ट्रीटमेंट असं प्रत्येक वेळेला होत असतं. म्हणजे गुडघे दुखणाऱ्या पेशंटला पेन किलर दिली तर त्याचं पेन थांबतं आणि पेशंट्स ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट स्लो आहे आणि ॲलोपॅथिक ट्रीटमेंट फास्ट आहे असं म्हणतं. बट दॅट इज अ मॅनेजमेंट. कारण तिथं ट्रीटमेंट झालेलीच नाही आहे. तिथल्या गुडघ्यांमधले जे काही खवैगुण्य आहे ते कुठलंच दुरुस्त झाले नाही आणि ह्याच गोष्टी प्रत्येक ठिकाणी होत असतात. त्यामुळे आयुर्वेदिक ट्रीटमेंटला जर खरोखर अजून चांगल्या पद्धतीने स्पीडअप करायचं असेल तर आपल्याला ह्या प्रकारचे जे काही द्रव्य आहेत आपल्या आयुर्वेदामध्ये आलेली ती सगळी ओपन अप होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामधलीच ही कॅनेबिस किंवा भंगा पण एक आहे. सुकुमार सर अजून तुम्ही काय सांगू शकाल? ऍक्च्युली वेन पूजाजी कॉल्ड मी यस्टरडे 2-3 days बिफोर दॅट यू हॅव टू टॉक ऑन भंगा. Fortunately, I am working on a project with a Portugal company which is working for medicinal cannabis using in cancer. So basically, we are working as a student or as a third person or a normal person, we always think what is cannabis. Cannabis means that we have a drug. It's a sarvasamanyanchi mentality. First, we need to change that mentality because it is also called as hemp. It is also called as ganja, it is also called as whatever it is. But the main use, like Prasad sir said, that it is being mainly used on a very big scale internationally on cancer. The medicinal cannabis, it is just now what the cannabis we use is 0.3% to 1.5%. Actually, the medicinal which we should use as a medicine for anti-inflammatory, I was talking to Ashutosh sir also, or anti-inflammatory, analgesic, painkiller, pain management, neuropathy. Neuropathy is amazingly treated well by Bhanga in cancer patients when the metastasis happens. So in such cases, 18% of cannabinoids, which is the active principle, or tetrahydrocannabinoids, that is the 9-delta tetrahydrocannabinoid, which is an active principle in it. So if we take that, it has been used in a very different and a very effective ways for pain management in cancer patients, in any chronic patients. And regarding the legalization, yes, it's not legally, totally not legally in India. Yes, it is legally in 28 states in US and different countries, not federally, but for medicinal use. Jammu is one of the states where the work has been done by the government to plant the cannabis. The first thing is, instead of using it, there is no legalization of cultivation, in fact. So first to cultivate it and then to use an extract into the or the active principle. I think UP government has been doing this research and they have been allowed only to provide the government authority body 500 hectares of cannabis plantation has been done in Uttarakhand.
And also now MP, the law minister of MP, we had a discussion last week with the law minister of MP. We had flown to Indore and we met him. And he has announced that he is making cannabis medicinally, cultivation medicinally, to use it in medicines legally now. So he has, MP is the third state which is making it legally for cultivation. So we are also trying that the Maharashtra government makes it legally again for cultivation, for taking it into medicine for cancer management. So this is the first step. I think that we need to know, or everybody know as a doctor, that bhanga cannabis is very much useful in pain management or anti-inflammatory or neuropathy or all these things in cancer management. Thank you very much. Can I share something? Sure, madam, sure. At this point when we are talking about the use of cannabis in cancer, I just want to share a small memory. Vaidya Bagevadikar Shastri was a very famous Vaidya who practiced in Solapur and also here. In his Majhi Chikitsa, he has written a small account of his first case. That was the first case of his life. There was nothing for him to treat, and he was invited at a house to treat a patient of tamak shwas. So he diagnosed the patient as tamak shwas, and he practically had nothing to give. He went to the field, he got cannabis, bhanga, and he started using it like bhanga kapha hara. With that, he started his chikitsa. This experience, I was fortunate enough to meet him, and he had shared it, and also he has documented this experience in his book Majhi Chikitsa. Thank you, well, thank you, Vikram. यही बात को आगे अगर लेके जाए तो सारे जितने कल्प आए उसमें स्पेसिफिकली कफ वात इस प्रकार के जो कुछ भी दोष दूसरे समोचना हुई है उसमें मंगा के कल्प आए. एडिशन टू सुकुमार जी ने जो अभी बताया कि जर्मनी, ऑस्ट्रेलिया और इन सभी जगहों पे 2011 से रिसर्च होके इनके इंटरनल रूटीनली प्रैक्टिस में भंगा के मेडिसिनल यूज के रूप में जो हो रहा है. 2015 में इंडियन हैबिटेशन सेंटर में एक कॉन्फ्रेंस हुई थी आई केयर इंटरनेशनल कैनबिस एनालिसिस रिसर्च. उसमें डीसीजीआई जो थे ड्रग एंड कॉस्मेटिक कमिश्नर जनरल जो थे उन्होंने उनके कंक्लूडिंग रिमार्क में जो बताया था कि मैं हम लोग टेक्नोलॉजी प्रोवाइड करने के लिए तैयार हैं. आप एज ए वैद्य के रूप में या आप चिकित्सक के रूप में इनके सही मायने में किस प्रकार से उसका उपयोग करना है उसको अनुसंधानात्मक दृष्टिकोण से मेक इट इन एविडेंस फॉर्म और आप इनको लीगलाइज करते हुए हम उसके लिए जो टेक्निकल हेल्प लगने वाली है वो सारी मदद करने के लिए हम लोग तैयार है. उसी संदर्भ में आज स्पेसिफिकली गायनेकोलॉजिकल डिसऑर्डर्स के रूप में जो है तो जो कुछ भी रिसर्च हुआ है कि एनाल्जेसिक एंटीपायरेटिक एंड पेन रिड्यूस करने के लिए और स्पेसिफिकली केमोथेरेपी पेन के बाद कैंसर में जो है वो भंगा का यूज जो हो रहा है. बट एडिशनल टू दैट कि जब गायनेकोलॉजिकल डिसऑर्डर्स के बारे में हम विचार करते हैं तो लेबर पेन इंड्यूस करने के लिए पीपीएच जो हो रहा है उसको मैनेज करने के लिए एंड आफ्टर डिलीवरी जो पेन होता है उसको रिड्यूस करने के लिए अगर एक ही मेडिसिन अगर हमें चाहिए तो वो भंगा जो है वो इस काम के लिए योग्य है. बट आवश्यकता उसकी यही है कि उसको एक रिसर्च के स्वरूप में उसके एविडेंस जो है वो क्रिएट करना जो है वो जरूरी है क्योंकि कम मात्रा में और योग्य मात्रा में अनुपान के साथ अगर उपयोग किया जाए तो निश्चित रूप में मेडिसिनल भंगा के रूप में जो है वो मेडिसिनल कैनबिस जो है वो एक उपयोग है क्योंकि टीएच एंड ईसीएच जिस प्रकार से प्रसाद जी ने और सुकुमार जी ने बताए ये दो मेन केमिकल कॉम्पोनेंट उसके अंतर्गत है. एक जो है वो नार्कोटिक है एक जो है वो नॉन नार्कोटिक है. सो वी हैव टू फाइंड आउट दैट एंड वी हैव टू यूज बिकॉज एन नंबर ऑफ स्पीसीज आर अवेलेबल इन द हिमालयन रीजन और अलग अलग प्रकार के केमिकल कॉन्स्टिट्यूएंट उसमें है उनका एनालिसिस करते हुए उसको प्री क्लिनिकल क्लिनिकल ट्रायल करते हुए उसको मेन स्ट्रीम में लाना जो है वो आवश्यकता है. थैंक यू वेरी मच मैडम. मला एक थोड़ा सा ह्या चर्चेसाठी मला खरं तर चिट्ठी आलेली की आता आवरा म्हणून पण
तरी सुद्धा पण तरी सुद्धा एक थोडासा एक असा हे वाटतो की क्लिनिशियन म्हणून ज्यावेळेला प्रॅक्टिशनर म्हणून आम्ही प्रॅक्टिस करत असतो त्यावेळेला आम्हाला असं लक्षात येतं की रसधातूची दृष्टी जसं आपण आता बघतोय आणि चिंतन आमच्या चिंतनात हा जो काही हेतू आपल्या सगळ्यांच्याच मागे आहे आणि पुन्हा स्त्री शरीराचा विचार करत असताना ती चिंता एकतर ती फॅमिली होल्ड ज्या पद्धतीने करत असते तिची चिंता आपल्या बाकीच्यांपेक्षा जरा जास्तच असते हे नो डाऊट आणि त्याच्यामुळे तिची होणारी रसदृष्टी त्याच्यातून निर्माण होणाऱ्या जे काही गायनेकोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत आणि हा एका बाजूला बघत असताना गृहिणी कपाटासारखा कल्प जेव्हा गृहिणीमध्ये काम करतो आणि गृहिणीतून उत्पन्न होणारी रसाची उत्पत्ती आणि तिथून पुढं सप्तधातूंची उत्पत्ती इथल्या रसदृष्टीला का इम्प्रूव्ह करत असताना भंगा ही गर्भाशयापर्यंत कशा पद्धतीनं काम करू शकते ह्याचा आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं अंदाज येऊ शकतो. पण गर्भाशयामध्ये दोन प्रकारचे रिसेप्टर्स आपल्याला बघायला मिळतात, CB1 आणि CB2. त्यातला CB1 जो आहे तो फक्त गर्भाशयामध्येच बघायला मिळतो आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम करत असतो. तर ह्याचा या रसाचा ह्या कॅनॅबिसचा आणि त्या CB1चा असा काही आपण रेफरन्स लावू शकतो का अशोक सर? आणि दुसरा क्वेश्चन छोट्यामध्ये कारण चिठ्ठी आलेली आहे, दुसरा क्वेश्चन सुकुमार सरांना असा की ह्याच अँगलनं भारत संस्कृती दर्शन ट्रस्टमध्ये गायनेकच्या किती केसेसमध्ये किंवा कसं काम झालेलं आहे? रिसेप्टर्सबद्दल तर मी फारसा विचार मांडणार नाही पण माझा स्ट्रेस जो कायम असतो की CB1 THS लेवल जे काय आपण याच्यात म्हणतो की एकाला मदकारित्व एकाला मदकारित्व नाही आहे त्यामध्ये मी माझा एक्सपिरियन्स शेअर करतो. माझ्याकडे UPEच्या फार्मसीच्या एका कंपनीनी कॅनबिसचे फार कॅप्सुल्स आणल्या, म्हटलं सर लिगली अवेलेबल मी बिलने तुम्हाला देऊ शकतो. त्या दिवशी मी 7-8 पेशंटना त्या कॅप्सुल्स प्रिस्क्राईब केलं, त्याच्यामधले रेशिओज त्यांचे 1:10 आणि 1:20 होते त्यांनी मेंटेन केलेले. 1:20 पोटेन्सी ऑब्विसली जास्त होती आणि मदकारित्व हे जास्त होतं. पण या 6 पेशंटनी मला रिपोर्ट केले की सर वी आर फेसिंग सम सॉर्ट ऑफ द प्रॉब्लेम्स आणि आम्ही ती गोळी घेणार नाही, 2 दिवसात त्या डिस्कंटिन्यू केल्या, 3 पेशंट बंद पण झाले. पण ट्रॅडिशनली जेव्हा आपल्याकडच्या शोधन पद्धतीने भांग तुम्ही शुद्ध करता आणि वापरता तेव्हा एकही पेशंट हे रिपोर्ट करत नाही. त्यामुळे हा जो अपकमिंग ट्रेंड जर का भांगेचा प्रॅक्टिकली आपल्याला आणायचा असेल तर ॲलोपॅथी इंडस्ट्रीनी सेट केलेले नॉर्म्स मान्य डायरेक्टली न करता की हा रेशो इतका पाहिजे, तुमच्याकडच्या नॉर्म्सनी भांगेमध्ये काय मॉड्युलेशन नक्की होतं हे महत्वाचं आहे. आता तुमचा जो प्रश्न आहे CB1 आणि CB2 असतील ते मला रिसेप्टर हाय नॉलेज मला कळत नाही, परिभाषा माझी नाही. पण त्यातून मला माझा दुसरा प्रश्नच उत्तर म्हणजे जो पब्लिकली प्रश्न म्हणून मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मला मिळालं ते असं की मला प्रश्न असा पुढचा विचारायचा होता खरं तर की एक नार्कोटिक आणि नॉन नार्कोटिक अशा विचारांनी आपण जाण्यापेक्षा आपण आयुर्वेदिक विचारांनी पुढे जायला पाहिजे का? हा मला पुढचा मदकारित्व काढलं तर त्या द्रव्याचं वीर्य तुम्ही काढून घेताय त्यामुळे त्या भांगेचा काही उपयोग हा तिथे नाही. आणि आता स्त्रीरोग विकारामध्ये द्यायचंय मग तुम्ही गायनेकोलॉजिकल डिसऑर्डर्स मध्ये वापरायचं जिथे पाचनाची गरज आहे साधं विजया तुम्ही मांसपाचक द्रव्याबरोबर किंवा मांसपाचक या सिम्पल कॉम्बिनेशन किंवा शिलाजितबरोबर वापरली तरी ती तिथे काम करणार आहे. त्यासाठी आय डोंट थिंक आपल्याला खूप खोलात जाऊन जायची गरज नाही पडत, टॅगिंगची आपल्याला गरज नाहीये, ड्रग डिझायनिंग मध्ये पण टॅगिंगची गरज नाही आपल्याला पडत. किंवा आपण आपल्या सूत्रांवरती जर काम केलं ना तर आपण भक्कम राहून कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, त्यामुळे तोच अप्रोच याच्यामध्ये घेतला तर जास्त चांगलं राहील. म्हणजे प्रॅक्टिकली बघितलं तर भंगेचं मी घृत करून पण वापरून बघितलंय, भंगेच्या घृताचे गुण आहेत ते वेगळे येतात, आसवामध्ये त्याची तुम्हाला एफिकसी सगळ्यात जास्त चांगली मिळते. आणि गोळी मी आवलेह जो म्हणला की आवलेहाची नंतर गोळी स्वरूपामध्ये केली त्याचा उपयोग हा वेगळ्या सटल लेवलला होतो. त्यामुळे जे रसवैशिष्ट्यामध्ये आपल्याला जी आपली तत्व सूत्र सांगतात ना ती बेस घेऊन कुठलंही द्रव्य की चरकाचा जो विचार कल्पस्थानाचा आहे की एका द्रव्याचे 135-140 वेगवेगळे कॉम्बिनेशन करून ती त्यातली जी चांगली आहेत वर्किंग आहेत चरक काय म्हणतो सिद्धतमानी योगानी वक्षा मिश्रण की जे सिद्धतम झाले ते तुम्हाला मी सांगतो, जे असिद्धतम आहेत ते त्यांनी सांगितलेलं नाही. की महाप्रयोग माझ्या म्हणजे अण्णांच्या बाबतीत माझ्या आजोबांच्या बाबतीत बघितलं तर सिम्पल पद्धतीचे प्रयोग करायचं की ही गोष्ट घे ही या 5-7 गोष्टीमध्ये घाल त्याच्यामध्ये मिसळ ती गोष्ट वापरून बघ जे बेस्ट असेल ते पुढे कंटिन्यू व्हायचं बाकी डिसकंटिन्यू व्हायचे. तेव्हा ड्रग इंटरॅक्शनला विरुद्ध होणं संयोग भूयसा अल्पम ही जी आहे जिथे म्हणतो तिथे मदकारी द्रव्यांचा उपयोग किंवा विषांचा उपयोग हा बऱ्याचदा तुम्ही टॅगिंग साठी जरी केला की जसं ॲलोपॅथिक मध्ये तुम्ही म्हणता की एखादा तुम्ही मार्कर सेट करता किंवा एखादा ट्रेसर लावता इन्व्हेस्टिगेशन मध्ये, मग मी म्हणतो की एखाद्या जर माझ्या औषधाला मी वचनाभी
किंवा कनक, आता एक कनकाचं सिम्पल फॉर्म्युलेशन वाजीकरण अध्याय झालेलं आहे की कज्जलीला धतुराच्या ऍब्सोल्यूट सीड ऑइलची भावना आहे. गोळीचा डोस किती आहे? मोहरीच्या अर्ध्या याचा सरशपाचा अर्ध सरशप किंवा त्याच्या 1/4 एवढा डोस येतो. ती पण बऱ्याच जणांना जड पडते. उत्तम बल असेल रुग्णाचा आणि दोषसंचय बलवान असेल तर ती गोळी त्या मात्रेमध्ये मी देतो. पण जेव्हा ती टॅगिंग म्हणून तुम्ही देता ना, ते औषध स्पेसिफिकली जाऊन तिथेच हिट करतं आणि आशुकारित्व कुठल्याही व्याधीमध्ये एक्झिस्टिंग कल्पांमध्ये तुम्ही आणू शकता. सो भंग आणि हे जे आहेत ना, की स्पेसिफिक भंगेचा स्त्रीरोगामध्ये विचार वेगळा करण्यापेक्षा औषधं तुम्ही रोजचीच वापरा, पण भंगा तुम्ही काय फॉर्म मध्ये इन्कॉर्पोरेट करू शकता इन ऍडिशन टू युअर डेली प्रॅक्टिस, याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन विल बी अ मोर थिंग. आणि जर काही सोल्युशन कमअप करायची असतील तर अशा पद्धतीची फॉर्म्युलेशन पाहिजेत की जी एक नॉर्मल फिजिशियन किंवा एक जीपी करणारा माणूस पण त्याच्या ह्याच्यात ओके बाबा याच्या बरोबर हे दोन रब ऍड करून घे. उदाहरणार्थ वत्सनाभीचं असं मी करतो, वत्सकासं रेग्युलरली मी रितसर वापरतो. श्वासाच्या सगळ्या रुग्णांमध्ये मी नेबुलायझर मध्ये त्यांना सांगतो की तुमचं वेटनेस जे काय बुडाकाट वगैरे आहे ते काढून टाका, दोन थेंब वत्सकासं घाला, तुमचा अटॅक आहे तो इमिजिएटली रिझॉल्व्ह होतो. इवन 180-200 पर्यंतची प्रेशर ब्लड प्रेशर जरी रेट झाली असतील ती पण विदिन 2-3 ड्रॉप्स रिझॉल्व्ह होतात. बाकी वेगळं काही त्या ठिकाणी तुम्हाला करायला लागत नाही. त्यामुळे विषयकल्पांच्या बाबतीत विचार केला तर फार्मा इनिशिएटिव्ह घेऊन अशा पद्धतीने आणलं पाहिजे की बा हे या पद्धतीने याच्याबरोबर एवढं वापर आणि तुझी एफिकसी ही 2 times किंवा 3 times किंवा 4 times मल्टिप्लाय होईल. त्यामुळे हा त्याच्यातल्या मदकारित्व नाही, मॉडर्न थिअरीज मध्ये फार घुसायला पाहिजे असं मला वैद्य म्हणून वाटत नाही. खूपच छान सुभाष सर, तुमच्या अनुभव झाला शॉर्ट मध्ये. ऍक्च्युली लाईक मी इंग्लिश मध्ये काय बोलतो बिकॉज देर आर सम हिंदी स्पीकिंग पीपल ऑल्सो. ऍक्च्युली वी आर युझिंग भंगा इन 2 ways इन कॅन्सर पेशंट इन बागोली. 1 इज एक्सटर्नली इन ऑइल्स अँड ऑल्सो वी आर युझिंग इट इंटरनली. सो वी हॅव बीन सिंग आपण वी हॅव ऑलरेडी बीन डिस्कस दॅट ऍसिड इज युझिंग ऑल द सप्तधातूज, इज इट बीन युज ऑन रस वस्त्र तसं नाही. सो वी आर युझिंग मेनली फॉर अँटी ट्युमर ऍक्टिव्हिटी. सो वेन वी डू अ रिसर्च ऑन कॅन्सर वी सी दॅट अँटी ट्युमर ऍक्टिव्हिटी इज ड्रास्टिकली बीन ब्लॉक्ड by bhanga, or the we can use it in the form of ghee, or you can use it in the form of tablet. And when we use that, we also not only see that in CA breast or in CA ovaries or in CA regarding the women, in that we see the not only the anti tumor activity but also the pain management because of the metastasis which comes up. There is a lot of pain. In this, bhanga is used very, very much, and we have been doing our research work. That's why we are connected to different institutes for doing this work on cannabis in anti-tumor activity. Okay, thank you, Sukumar sir. Prasad sir, only thoda sa bolayacho hota, pan mala magun aata mala ashi chitti aali hoti, aata direct manus zala. Avar aata, tyamule aata mi thambto. याच्या या म्हणजे आपल्याकडे खूपच लिमिटेड वेळ आहे, आपल्याला हॉल 1 वाजता रिकामा करायचा आहे. पण राम सर, मी आपको एक बार फिर से कहना चाहता हूँ, यू हॅव सीन द ब्युटी ऑफ पुणे बिकॉज आय हॅड ट्रॅव्हल्ड मेनी टाइम्स टू डेली, वी मेट सेव्हरल टाइम्स अँड आय एव्हरी टाइम वेन एव्हर वी मेट आय टोल्ड यू दॅट द स्ट्रेंथ ऑफ आयुर्वेदा विच इज देअर इन पुणे, वॉट ऑर द पोटेन्शियल ऑफ आयुर्वेदा विच इज इन पुणे, I haven't seen it in pan India, not in North India even, and not even in Kerala, you know. So I think you are the person who is compiling everything, you are collecting everything, you are selecting everything, you are modifications you are doing. So I think now the Pune, you should take Pune as the priority. And if you give some push, then there can be more things which can happen. Thank you very much. And I've heard that you're coming to Wagholi also. You're setting up some... Yeah. So you're coming near us. You're being a neighbor now. थैंक यू. एंड मैं हमेशा कहता हूँ कि जो ह्यूमन लाइफ है उसका 4 एवोल्यूशन का फेज रहा है. पहला फेज रहा जब आग का आविष्कार हुआ था, दूसरा फेज रहा जब पहिया बना, तीसरा जब इंडस्ट्रियल रिवोल्यूशन हुआ, फोर्थ जब इंटरनेट आया. तो अगर और मैं हमेशा मानता हूँ कि जिस हर फेज का कोई ना कोई लीडर था,
जब आग और पहिया आया था तो भारत था, इंडस्ट्रियल रिवॉल्यूशन में यूरोप आ गया, इंटरनेट में अमेरिका आ गया, हम लोग भी उस फेज में हैं। तो अगर आयुर्वेद में लीडरशिप की बात होती है तो वो बगैर टेक्नोलॉजी के पॉसिबल नहीं है। और मुझे ऐसा लगता है कि पुणे जो है ऑलरेडी बहुत आगे है और भारत को और पूरे दुनिया को आयुर्वेद के क्षेत्र में एक नेतृत्व दे सकता है और देना भी चाहिए। लेकिन आउटरीच बहुत जरूरी है, जब तक लोगों को पता नहीं चलेगा कि क्या हो रहा है तब तक मुश्किल होता है। तो मैं आप सबको आमंत्रित करूंगा कि निरोगस्ट्रीट पर जितना ज़्यादा आपकी स्टडीज पोस्ट कर सके, क्योंकि आपकी जो चीज़ें हैं लोगों को पता भी चलनी चाहिए कि आप क्या करते हैं, तब लोग अपने आप आपके पास आएंगे और आपकी लीडरशिप को एक्सेप्ट करेंगे। तो टेक्नोलॉजी का यूज करिए, हम लोगों ने एक प्लेटफॉर्म बनाया है, किस तरह से उसको बेहतर और बना सकते हैं वो भी एक इनपुट जरूर दीजिए। थैंक यू विक्रांत पाटिल जी, थैंक यू एवरीवन हियर, एंड यू ऑफ कोर्स कैनबिस इज वेरी स्ट्रांग पॉइंट फॉर गवर्नमेंट ऑफ इंडिया नाउ, और वो आयुर्वेद पर काफ़ी फोकस है। इनफैक्ट मैं अभी नीति आयोग में भी बात कर रहा था और जम्मू के साथ मेरा बहुत ही काम कर रहे हैं हम लोग कि इनफैक्ट ये उनका जो पीएमओ में जो मिनिस्टर हैं उनका ये प्रायोरिटी प्रोजेक्ट है कि किस तरह से इसको एक मेनस्ट्रीम दिया जाए, क्योंकि इस तरह से जो एग्रीकल्चर कम्युनिटी है उसको भी आप एक मदद कर पाएंगे और जो सब्सटेंस अब्यूज है वो खत्म हो सकता है। थैंक यू गांधी जी, सगळे गुणधर्म ऐकल्यानंतर हरी सरने डिमांड केली थोडी शाली म्हणून म्हणजे क्लिनिकली वापरायला पोळी येते म्हणून। थैंक यू सो मच, एनी क्वेश्चंस फ्रॉम ऑडियंस? क्वेश्चन तो नहीं है क्योंकि अभी आपने कंक्लूड ही करने को बोला है ना, तो मुझे लगता है कि अभी वुमेन्स डे को सब वुमेन्स ने इंस्पिरेशन लेके भंगा लेके जाना चाहिए। बहुत जल्दी भंगा के प्रोडक्ट आ रहे हैं। थैंक यू एवरीवन, बिफोर वी कंक्लूड द पैनल देयर इज अ स्पेशल अनाउंसमेंट। आई वुड लाइक टू रिक्वेस्ट डॉक्टर पूजा कोरी मैम टू प्लीज मेक द अनाउंसमेंट। थैंक यू, बिल्कुल सही बोला विक्रांत पाटिल जी ने, मला माहिती आहे की पुण्यात खूप स्ट्रेंथ आहे। मी वाघोली मधूनच एमडी केलंय आणि त्याच्यामुळे स्वतः आम्ही स्टार्ट करतोय वेअर हाऊस न्यूयॉर्क स्ट्रीटचा वाघोली मध्ये, आणि पुण्यात आता तुम्ही वन डे मध्ये जर ऑर्डर केला तर वन डे मध्ये तुमच्या घरी मेडिसिन पोहोचतील। सो नाव देर इज अ अनाउन्समेंट, फोर्थ ग्लोबल आयुर्वेदा फेस्टिवल ऍट कोची केरला ऑन 16th to 20th May 2020। इसमें क्या इम्पोर्टेंट है, नेशनल आरोग्य फेयर है 5 days का, 50+ कंट्रीज से डेलीगेट्स आएंगे, 500 स्टॉल्स हैं, 5000 डेलीगेट्स एंड 50,000 विजिटर्स, एंड निरोगस्ट्रीट इज डिजिटल पार्टनर फॉर दिस इवेंट। सो आई रिक्वेस्ट यू ऑल टू रजिस्टर फॉर दिस एंड अटेंड दिस इवेंट 16th to 20th May, 20 May 2020। अरे सर आई आयुष राम सर आई Thank you ma'am, thank you all the panelists. We will move on to the felicitations now. I would now like to request Mr. Ram sir to kindly felicitate Dr. Mansi Deshpande ma'am. Ma'am is the HOD of Dravidman Vidyan, Bharati Vidyapit College. I would now request Mr. Ram sir to please felicitate Dr. Ashutosh Nanal sir. Thank you Ram sir. Now I would like to request Dr. Pooja ma'am to kindly felicitate Dr. Sukumar sir Deshmukh sir. Thank you.
I would like to request Dr. Anirudh sir to please felicitate Dr. Prasad Pankar sir. And I would request Dr. Pushkar sir to kindly felicitate Dr. Vikrant Patil sir. Thank you so much. Thank you all the panelists. Please take your seats in the audience. Thank you very much. We will now move on to our next session, which is a presentation by Dr. Anirudh sir. I would request him to please take the stage. Thank you.